नमस्कार सगळ्यांना, आज माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज खूप टायमानंतर मी पुन्यांदा तुमच्याकरता किचन ब्लॉग घेऊन आली. आणि मला खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की दी, आम्हाला तुला काम करताना बघायला खूप आवडतं, सो तू जेव्हा केव्हा किचन ब्लॉग बनवणार ना तर जास्त एडिट नको करू, तू जसं शूट केलं तसंच टाक. तर आज त्या सगळ्यांची इच्छा मी पूर्ण करते आहे. म्हणजे मी फक्त सकाळचा ब्लॉग घेऊन आली आहे. आता सकाळचे वाजले आहेत 8:15 आणि कपडे धुवायचा टाईम झाला आहे. सो कपडे मी भिजवत आहे. कपडे धुण्याकरता ताई येतील तर त्यांना भिजवून कपडे ठेवावे लागतात. सो त्याच्यानंतर मी जेवण बनवते. आज आहे उसळ आजचा मेन्यू आणि कोबीची सुकी भाजी. आमच्याकडे कार्टून लोकल राहायला आली आहेत जे की नेहमी आदनमधनं येत असतात. विराट अजून उठलेला नाही आहे, नाहीतर खूप आवाज असता घरात. तर आता जसं जसं जे जे आवरून येत आहे, कोण आंघोळ करून येत आहे, कोण हॉलमध्ये टी व्ही बघतंय, घरामध्ये काय ना काय चालू आहे. सो जसं जसं येत आहे तसं दूध गरम करून देते आहे, चहा बनवती आहे, सोबत स्वयंपाक पण चालला आहे. आणि जेवण म्हणजे मी जेव्हा पण किचनमध्ये असते ना, काम करत असते तर टाईम लावत असते. म्हणजे सारखं घड्याळात माझं लक्ष असतं की किती वाजले. मला पटपट संपवून ढेर सारे व्हिडिओज पण बनवायचे होते. म्हणजे हा तर यूट्यूबचा बनतोच आहे. एरवी जेव्हा केव्हा मी यूट्यूब किचनवाले ब्लॉग म्हणजे ब्लॉग जेव्हा बनवते, हातात माझा मोबाईल असतो आणि मग मोबाईलने शूट करत असते. आता मी काय केलं आहे, वरतीच कॅमेरा अडकवून ठेवला आहे. म्हणजे हे बिहाइंड द सीन तुम्ही समजू शकताय की मी ब्लॉग कसं बनवते, कारण माझ्या हातात मोबाईल पण होता, मी थोडं शूट करत होते. सो जेव्हा केव्हा आपण कंटेंट क्रिएट करतो किंवा ब्लॉग बनवत असतो ना, तर त्यामागे खूप जास्त कसरत असते. एक एक स्टेप करण्यासाठी हातात मोबाईल पकडावा लागतो, जे की तुम्हाला आता थोडा वेळा दिसेलच की मी कसं शूट करते. तर असा कॅमेरा जर का लावून ठेवला ना तर इझी जातं. पण एवढंच की मागे म्हणजे आपण प्रत्येक ॲक्टिव्हिटी आपल्या शूट नाही होत, कारण एकाच ठिकाणी कॅमेरा असतो तर तिथलंच तुम्हाला दिसेल. बाहेरचं कुठलं शूट करायचं असेल तर मग हातात कॅमेरा घेऊन इकडे तिकडे पळावं लागतं. आणि त्यात जर का घरात मोठी माणसं असेल तर त्यांच्यासमोर मला स्वतःलाच वेगळं वाटतं, म्हणून मग मी थोडंसं टाळते. आणि आज कसं आहे की पप्पा घरी पण नव्हते आणि म्हणजे मला जेव्हा पॉसिबल होतं, जेव्हा मला कम्फर्टेबल वाटतं, तर तेव्हा मी पुरेपूर प्रयत्न करते ब्लॉग बनवण्यासाठी. आणि आता जस्ट माझं बाळ उठून आलं आहे, मला गुड मॉर्निंग केलं, हग केलं आणि मग त्याच्यानंतर जाणार आंघोळीसाठी. आंघोळ त्याला त्याचे डाडाच घालणार. मी कोबीची भाजी चिरली आहे मीठ पाण्याने, स्वच्छ धुवून घेतली आहे. 2-3 वेळा मीठ चांगलं घातलं आणि मस्त पाण्याने धुवून घेतलं आणि मग त्याच्यानंतर भाजी शिजवायला टाकली. आणि कांदा मी कापती आहे उसळीसाठी. लिक्विड भाजी आमच्याकडे कंपल्सरी असते, ग्रेव्ही शिवाय आम्ही राहूच नाही शकत. म्हणजे पातळ भाजी हवीच असते. सो ती करते उसळ आणि सुकी भाजी ही सोबत हवी असते. कधी कधी तर 3-4 भाज्या होऊनच जातात दिवसभरात. आणि विराट नेहमी घोळत असतो माझ्या आजूबाजूला, म्हणजे अराउंड काही ना काही बडबड चालूच असते. तर आताही चालल्या आहेत गप्पा. आणि मी मुद्दामहून एडिट जास्ती नाही करत आहे की जेणेकरून मी तुम्हाला लास्ट टाईम बोलले होते ना की तुम्हाला माझ्याकडनं कोणकोणते कंटेंट हवेत, कुठले व्हिडिओज हवेत मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी ते बनवत जाईन. तर म्हणूनच आज मी माझ्या सबस्क्रायबर्सची इच्छा कम्प्लीट करते आहे की मी कमी एडिट करून माझ्या ज्या पण किचनमधल्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या दाखवण्याचा ट्राय करते आहे. सो म्हणून मी मुद्दामहून प्रॉपर एडिट नाही करत आहे. नेक्स्टवाला जो व्हिडिओ आहे त्यासाठी खूप जास्त रिक्वेस्ट की पिंपली स्किनसाठी ती व्हिडिओ बनव की कसं ट्रीट करायचं पिंपली स्किनला आणि कसं फेस करायचं त्या गोष्टींना, एकंदरीत पिंपल्सना कसं डील करायचं. तर नेक्स्ट व्हिडिओ मी स्किन केअर करताच घेऊन येणार आहे पिंपली स्किनसाठी खास. सो जे जे पण व्हिडिओज तुम्हाला हवे असतील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगत राहा. तर माझ्याकडनं जेवढं पॉसिबल होईल मी तेवढ्या गोष्टी तुमच्या करता घेऊन येत जाईन. तर आता मी बनवायला घेतली आहे भाजी आणि मग मी मल्टिपल गोष्टी करत असते. म्हणजे एका साईडने भाजी टाकली तर दुसऱ्या साईडने डाळ भात, साईडने पिठंच मळणार. म्हणजे कमी वेळात जास्ती कामं होऊन जातात आणि लवकर मोकळं होतं. आणि इकडे जेवण पण खूप लवकर करतात, म्हणजे सकाळी 10:30-11 आमचे जेवणं पण होतात. पप्पांचा तर फिक्स टाईम आहे, पप्पा मम्मींचा 10:10 तर जेवण झालंच पाहिजे. सो पटकन काम आवडतं, टाईम लावून जर का काम केलं ना तर काम पटकनही होतं आणि आपण लवकर मोकळं होतो. आणि आज तर दुपारी मला प्रोडक्टसाठीचा ही व्हिडिओ बनवायचा होता दुपारी, आणि रील्सही बनवायचे होते. म्हणजे मी कंटेंट पण क्रिएट केलेले आहेत आज.
सो बरेच कामं कधी कधी खूप होऊन जातात, कधी कधी असं असतं की मी खूप रिलॅक्स होते, आराम करते आणि जास्ती कामं नसतात. पण कधी कधी इतके कामं एकाच दिवशी निघतात ना की दुसऱ्या दिवशी मग थोडंसं दमायला होऊन जातं. सो आता उसळ शिजलेली आहे, कधी कधी अशी शिजलेली उसळ मी विराटला खायला देते, त्याला खूप आवडते, मलाही खूप आवडते. मग शिजवतानाच मीठ कमी घालते की जेणेकरून अशी उकडल्यानंतर ती खायला मिळेल. तर चेक करते की शिजली आहे की नाही. भाजीला फोडणी देताना मी थोडंसं पाणी घालत असते की जेणेकरून मला असं वाटतं की भाजीला तरी येते. सो तुम्ही एकदा ट्राय करून बघा, भाजीला खूप छान तरी येते म्हणून मग थोडंसं पाणी टाकते. मी नेहमी गोष्टी बघितल्या आहेत, ऑब्झर्व केल्या आहेत, सो हे वर्क करतं म्हणून मी पाणी घातलं थोडंसं. विराट आता आंघोळ करून आला आहे, सो पुन्हा गुड मॉर्निंग. आणि त्याला आता हवं आहे दूध बिस्किट. बिस्किट मी त्याला रोज देतच नाही, म्हणजे हार्डली आठवड्यातून एखाद वेळी तो खात असेल. बाकी त्याला तूप लावून पोळी असते क्रंची क्रंची आपण करतो तशी, त्याला तीही खूप आवडते. आणि बिस्किटांची मी सवय त्याला जास्ती लावलीच नाही आहे. जेव्हा पाहुणे मुलं येतात तर त्यांच्यासाठी बिस्किट आणून ठेवावी लागतो. सो मग आता आमच्याकडे मुलं आलेले आहेत तर मग बिस्किटांची काही कमीच नाही. सो तेव्हा विराटला माफी, म्हणजे मग काही हरकत नाही या सगळ्यांसोबत खायला, म्हणून मग आज कुकीज खाणार आहे विराट. फोडणीमध्ये उसळ टाकण्याआधी मी पहिले स्मॅशरने थोडंसं स्मॅश करून घेतलं. असं केल्याने भाजीला जास्ती चव येते. तर हेही माझं कार्टून बघता, कार्टूनगिरीला काही मापच नाही आहे, प्रत्येक गोष्टीत कार्टूनगिरी आमच्याकडे. म्हणजे काय आहे बघा, बघताय एक्सप्रेशन्स बघा फक्त, डोळे तर खूप बोलतात आमचे. मी तर आमच्याकडे कढाईभर भाजी करावीच लागते, पण आज कसं आहे रात्रीचं नॉनव्हेज आहे आणि ते कसं सोडणार. सो म्हणून भाजी कमी पकडली आहे आणि सुकी भाजी पण आहे, सो ग्रेव्हीवाली भाजी कमी. मी नॉनव्हेज नाही खात, विशाल विराट चिकन खाता बट मटन नाही खात. सो प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे, बट मी प्युअरटेरियन आहे सो मला नाही चालत. Thank you.
आणि ना मार्केटमध्ये पार्लेजी जे चॉकलेटी बिस्किट आलेत हे जेन्युइनली मला आज पहिल्यांदा समजलं, आणि मी बघितलं तेव्हा थोडं वेगळं वाटलं मला, पण छानही वाटलं की चला काहीतरी वेगळं आलं आहे फ्लेवर चॉकलेटवालं, जे की मला खूप आवडतं, आणि मग मला राहवलंच नाही. सो मी पण मग नवऱ्यासोबत मेमरीज क्रिएट करवल्या, सासरे घरी नाही आहेत तो चान्स कशाला सोडायचा, म्हणून मग सोबत खात बसलो. उसळ बनलेली आहे, पातेल्यात घातली, त्याच्यानंतर त्याच कढाईमध्ये दुसरी भाजी करते जेणेकरून भांडी नको वाढायला. सो ह्याच कढाईमध्ये दुसरी भाजीला फोडणी देते. सिंपल भाजी असते कोबीची, मी त्यात बिलकुल एक्स्ट्रा काहीच टाकत नाही, हळद टाकते, तेलामध्ये छान फोडणी होऊ देते आणि मग कोबी टाकते आणि वरतून मिरची पावडर टाकते. खूप सुंदर भाजी लागते, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि तुम्हाला हवंच असेल तर मोहरी टाकू शकताय, आणि ती पण कशी टाकायची, टाकल्यानंतर पूर्ण तडतड उडाल्याशिवाय भाजी टाकायचीच नाही, म्हणजे दुसरं काय वरतून फोडणी द्यायची. इतकी सुंदर भाजी लागते ना की त्याला माप नाही, बट आज मी मिरची आधी टाकली, कधी नंतर टाकते कधी आधी टाकते. सो आता मी कोबी टाकणार आणि मग वरतून मीठ घालायचं, भाजी शिजल्यानंतर खाऊन बघा एकदा, खूप छान लागतं. पोळ्यांचं पीठ थोडंसं सैल झालेलं, तर तरी पण चपात्या मला सैल पीठाच्याही येतात. चपात्यांमध्ये मी थोडं एक्सपर्ट आहे, मला कुठल्याही साईडच्या कशाही चपात्या लाटायला दिल्या तरी मी पटपट पटपट लाटून मोकळी होते. म्हणजे असं होतं ना कधी कधी की फुल गॅसवर तवा असला तरी माझ्या चपात्या लाटून होतात आणि पोळीच भाजून होत नाही. मे बी तुम्हाला ते इथेच दिसेल, तवा मी तापत ठेवला आहे आणि तवा तापेपर्यंत पटपट पटपट चाळे बडवून घेते जितके होतील तितके, की जेणेकरून चपाते पटकन होतील आणि पटकन सगळे जेवायला बसतील, जेवायचा टाईमही होतो आहे आता. आणि चपात्या लाटून होतात पण पोळ्याच लवकर भाजल्या जात नाही, म्हणजे आता सगळ्यात मोठ्या शेगडीवर मी तवा ठेवला आहे पण तो तवाच पटकन तापणार नाही असं. म्हणजे पोळ्यांचं स्पीड एक्स्ट्रा होऊन जातं, भाजण्याचं स्पीड कमी होतं, पण तरी मी पटपट चपात्या बनवते आहे. तवा तापायला वेळ लागतो आहे ह्याला, की सगळ्यात मोठ्या शेगडीवर तवा ठेवला आहे, बट लाटणं लवकर होतं आणि भाजणं स्लो स्लो होतं, मग उभं राहावं लागतं मग तेच थोडंसं. गॅसजवळ आपण जेव्हा सतत 4-5 तास उभं राहतो ना, स्पेशली जेव्हा चपात्या बनवत असतो तेव्हा भयानक गरम होतं. मी तर लिटरली ओली होऊन जाते आणि आजही इतकं भयानक गरम होत होतं. म्हणजे सकाळी मला जेवण, म्हणजे भूक लागली होती लिटरली, आणि
काम करता 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 माझी भूक कधी पळू गेली मला समजलंच नाही. म्हणजे जेवण करायचं बिलकुल मन करत नव्हतं, सारखं पाणी प्यावंसं वाटायचं. आणि सगळेजणं जेवायला बसलेत, मी रात्रीचा भात गरम करते, सकाळचे वाजले आहेत 11:30 काहीतरी तो टाईम आहे. आणि हा भात फ्रीजमध्ये होता, फ्रीजमधून बाहेर काढला, गरम करते. अनुज, छोटे मामा अनुज कुठे? छोटे मामा, छोटे मामा, मामा अनुज कुठे? अनुज सापडला, अनुज सापडला रे बाबा, अनुज सापडला रे बाबा. अनुज तुझा भाऊ कुठे? अनुज मला एकच केशी दे, मम्मी तुला दाशुने देणार. मी बाबा, बापरे 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 सेम गुगुस सारखं का रे?